मी राखी मुंदडा मुक्तगिरी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत एक नजर आजच्या सुपर फास्ट वर। जिल्ह्यात 443 जणांचे अहवाल कोरोना बाधित तर 9 नागरिकांचा मृत्यू। सातारा जिल्ह्यातील काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 443 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत तर 9 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिली आहे। पुण्यातील कात्रज परिसरातील खून प्रकरणाचा छडा लावण्यात भारतीय विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे। त्यांनी अवघ्या 36 तासात आरोपींना गजाआड केले। मित्रानेच खून करून मृतदेह घराजवळ पुरला होता। नागपुरातील सदर भागात आझाद चौकातील एक इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे तर 4 जण जखमी झाले आहेत। सोमवार दिनांक 24 तारखेला पहाटे ही दुर्घटना घडली आहे। 11वी प्रवेशात कोट्यातील प्रवेश कन्फर्म करण्यासाठी ओटीपी बंधनकारक असल्याने महाविद्यालयांचे प्रतिनिधी विद्यार्थी व पालकांना कॉल करून ओटीपी घेत प्रवेश कन्फर्म करावा लागत आहे। मात्र अनेक पालक ओटीपी देत नसल्याने गोंधळाला सामोरे जावे लागत आहे। अनेकदा ओटीपी वरून पालक आणि महाविद्यालयात वादाचे प्रकार घडत आहेत। काँग्रेसला फक्त राहुल गांधी हेच वाचवू शकतात त्यामुळे त्यांनी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावं असं ठाम मत मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी व्यक्त केले आहे। लडाखमध्ये चीनी अतिक्रमण रोखण्याबाबत लष्करी आणि राजनैतिक स्तरावर दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय चर्चा निष्फळ ठरली तर भारताकडे सैन्य पर्याय आहे असे रावत यांनी म्हटले आहे। लडाखमध्ये स्थिती पूर्ववत व्हावी यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सर्व पर्यायांवर विचार करत आहेत। सरकारला सीमावाद शांततेच्या मार्गाने सोडवायचं आहे असेही जनरल रावत यांनी म्हटले आहे। जर एलसी वरील तणाव स्थिती निवळली नाही तर कारवाईसाठी सैन्य नेहमी तयार असते असेही त्यांनी नमूद केले आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांदरम्यान द्विपक्षीय चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत। पूर्व लडाखमध्ये चीन बरोबरच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर ड्रॅगनच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे। लडाख पासून पूर्वोत्तरच्या अरुणाचल पर्यंत प्रत्यक्ष ताबा रेषेच्या पलीकडे पीपल्स लिबरेशन आर्मीच्या हवाई दलाची प्रत्येक हालचाल टिपली जात आहे। चीनचे किमान 7 हवाई तळ भारतीय संस्थांच्या रडारवर आहेत। पार्कमध्ये फिरायला गेलेल्या महिलेवर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बिहारमधील जहानाबादमध्ये घडली। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार इंडोर स्टेडियम पार्कमधील एका गोदामात नेऊन या महिलेवर चौघांनी बलात्कार केला। पीडितेच्या जबाबानंतर FIR दाखल केला असून पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली। महाबळेश्वरमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून अनेक नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना नगरपालिकेने त्यांची सोय खासगी हॉटेलमध्ये केली असून त्यांना लागणाऱ्या वैद्यकीय सेवा देण्यात येत आहेत। आज नगराध्यक्ष मार्फत वाफेचे मशीन व फळांचे वाटप करण्यात आले व नगरसेवक कुमार शिंदे यांनी नगरपालिका कर्मचाऱ्यांची विचारपूस केली असून कोणत्याही अडचणी आल्यास तात्काळ संपर्क साधण्याचं आवाहनही केलं। या होत्या आजच्या ठळक घडामोडी। रोजच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा फक्त मुक्तागिरी न्यूज। थेट संवाद आपल्याशी। सबस्क्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।